ची साड़ी दाखवते तुम्हाला, ही साड़ी दाखवते, स्काय ब्लू शेड विथ पिंक शेड ची साड़ी आहे। ही माझ्या मावस सासूंनी घेतलेली साड़ी आहे। तर ही स्काय ब्लू आणि याच्यावर पण पिकॉक वर्क केलेला आहे, पिकॉक आणि ते सगळं। आणि ही साड़ी पण खूप सुंदर दिसते। आणि मी जेव्हा ही साड़ी घातली होती तर मी बंगाली टाइप ही साड़ी घातली होती, तर इतकी सुंदर वाटायची ही साड़ी घातली होती मी तेव्हा। मी लवकरच तसं घालून तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, ही साड़ी पण खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये ग्रीन शेड पण आहे, थोड़ा ग्रीन शेड वर्क केलेला आहे यावर, ग्रीन शेड आणि पिकॉक वगैरे काठाची साड़ी ही पण। ही पण खूप सुंदर दिसते ही साड़ी पण। खूप सुंदर रंग येतो याच्याने फेसवर। अजून दाखवते तुम्हाला, माझ्याकडे खूप काठाच्या साड्या आहेत आणि गिफ्टेड साड्या आहेत त्याच्यामुळे। आणि आता नेक्स्ट साडी दाखवते, ही कॉटन पॅटर्न आहे, कॉटनची साडी आहे, ग्रे विथ व्हाईट शेडची दाखवते। म्हणजे याच्यामध्ये ग्रे आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे याचं, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे। तर ही साडी पण ही मम्माने गिफ्ट केलेली साडी आहे, खूप सुंदर पॅटर्न आहे हिचं पण। म्हणजे ग्रे म्हणून पण तुम्ही हिला घालू शकतात आणि मग नंतर हिला व्हाईट म्हणून पण तुम्ही घालू शकता। खूप सुंदर डिझाईन आहे मध्ये। खूप सुंदर पॅटर्न आहे ऍक्च्युअली, दाखवते तुम्हाला हे बघा। आणि असं ग्रे रंगाचं आणि छान त्याच्यावर मग हे व्हाईट शेड खाली येतो, तर हे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिसतं, तुम्ही बघू शकताय। आणि नवरात्रीमध्ये पण ग्रे कलर असतो, त्याच्यानंतर व्हाईट शेड असतो, तर मी ही साडी दोघी टाइम घालू शकते। खूप सुंदर दिसते ही साडी, मला खूप आवडते ही साडी पण। पण मी फक्त ही साडी एकच टाइम घातली आहे, तर आता नक्की घालेल। तर अजून पुढे दाखवते तुम्हाला साड्या। हा पिकॉक कलरची साडी आहे। जेव्हा गृहप्रवेश केला होता आम्ही आमच्या घरामध्ये, तेव्हा ही साडी मी घातली होती। तर ही राजस्थान वरून आणलेली साडी आहे, ही माझ्या जिजूंनी आणली होती। तर यावर पण एलिफंट अँड पिकॉक आहे आणि खूप सुंदर असं पदर आहे हिचा पण। तर ही खूप आवडते मला ही साडी पण, आणि खूप सिल्की आणि सिंपल सोबर साडी असं म्हणू शकतो आपण ह्या साडीला। मला ही साडी पण खूप आवडते, ही पटकन घातली जाणारी साडी आहे। जेव्हा कुठेतरी आपण जायचं असतं, घाईत असतो, मग अशा वेळेस पटकन घालणाऱ्या साड्या आपण शोधतो, मी तरी शोधतेच। तर त्यातली ही एक साडी आहे। तर नेक्स्ट साडी दाखवते, ही माझ्या जाऊंनी घेतलेली साडी आहे। तर ही साडी पूर्ण वर्क केलेली साडी आहे, पूर्ण भरलेली साडी आहे, पूर्ण डिझाईन आहे ह्या साडीवर, फ्लावर पूर्ण फ्लावर डिझाईन केलेलं आहे। आणि गोल्डन शेड मध्ये ही साडी आहे आणि पिंक ग्रीन असा शेड आहे, आणि खूप सुंदर वाटते ही साडी। पण मी आतापर्यंत घातली नाहीये, तर आता लवकरच ही साडी घालणार आहे मी, नवीनच आहे, जशीच तशीच ठेवलेली आहे, घालेल लवकरच आता ही साडी पण। तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की मला गिफ्ट साड्या जास्त आहे, मी स्वतः चॉईस केलेल्याच नाहीये जास्त, कारण आणि मलाही असं वाटतं की प्रत्येक स्त्री ही खूप सुंदरच दिसते, ती कोणतेही रंग घालो, कोणतीही साडीचा पॅटर्न घालो, ती ऑलरेडीच खूप सुंदर असते, तर तिला साड्यांमध्ये चॉईस करायची गरजच नसते। तर हे साडी आहे,
खूप सुंदर साडी, ही पण मला खूप आवडते ही साडी पण। तर ही पण आता घालेल मी लवकरच, ब्लाऊज अजून मी त्याचा शिवलेला नाहीये पण लवकरच शिवणार आणि घालणार आहे ती साडी। आता नेक्स्ट साडी दाखवते तुम्हाला, ही पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात जुडलेली ही साडी। तर तुम्ही म्हणणार कशी, तर ही माझी बेबी शॉवरची साडी आहे, म्हणजेच डोहाळे जेवणाची साडी आहे। तर दाखवते बाहेर, असं तुम्हाला गोल्ड शेड दिसत असेल तर हा पदर आहे, हा पदर आहे फ्रेंड्स। आणि मध्ये साडी कशी आहे ती दाखवते बघा, हे असं पॅटर्न आहे। ही साडी पण आई बाबांनी मला घेतली होती, तर ही माझी डोहाळे जेवणाची साडी आहे। खूप सुंदर आठवण आहे ही माझ्या आयुष्यातली, खूप सगळ्यात मोठी असं म्हणणार मी। आणि याच्याने जे लुक आलं होतं मला इतकं सुंदर की मी सांगू पण नाही शकत। ग्रीन रंग हा ऑलरेडी खूप सुंदर असतो, मी आधीच सांगितलं तुम्हाला। आणि डोहाळे जेवणाच्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ग्रीन शेडची साडी घालतो, तर अजून म्हणजे रंगरूप आणि ऑलरेडी प्रेग्नेन्सीमध्ये आपला जो फेस असतो तो जो ग्लो असतो तो ऑलरेडी खूप असतो, तर अजून साडीने माझा ग्लो अजून वाढला होता असं मला वाटतं। खूप सुंदर साडी आहे ही आणि याचं पॅटर्न खूप वेगळं आहे ऍक्च्युली, त्याचं दिसत नसणार असं मला वाटतं। खूप सुंदर असं मला सांगता नाही येणार आता हे साडीचं पॅटर्न कोणतं आहे, पण ही साडी कांजीवरम साडी आहे, ही कांजीवरम साडी आहे आणि याचं पॅटर्न खूप वेगळं आहे ऍक्च्युली, असं चुणी चुणी जमा झालेलं असं वेगळंच पॅटर्न आहे। खूप सुंदर वाटतं ते पॅटर्न घातल्यावर। आणि गोल्डन शेडने डायमंडने त्याला अजून हे गोंडे छान मस्त इथे लावलेले, खूप छान वाटते ही साडी। ही माझ्या आयुष्यातली माझ्याशी जुडलेली ही अजून एक साडी आहे फ्रेंड्स, जी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे। तर आता पुढची साडी बघूया। ही साडी ही साडी पण माझी खूप फेवरेट आहे। तर ही साडी नेम सेरेमनीची आहे, तर ही आई बाबांनी मला घेतली, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी घेतलेली साडी आहे ही। तर तुम्ही बघू शकताय ही साडी खूप सुंदर आहे रिअल मध्ये जर तुम्ही बघाल तर। ह्या साडीचा जो रंग आहे या हे जे पॅटर्न आहे हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर, म्हणजे खूप युनिक शेड वाटतो मला हा आणि युनिक कलर वाटतो खूपच जास्त, कारण असे शेड मी जास्त बघितलेच नाहीये। आणि हा असा कलर आहे आणि खूपच रंग ग्लो देतो फेसला तुम्ही बघू शकताय। ह्याचं नेम सेरेमनी होतं आपल्या भुसावडला, तेव्हा कीर्तन वगैरे होतं आमच्या घरी, तेव्हा प्रोग्राम होता छान मोठा, तर तेव्हा ही साडी मी घातली होती। ही मला आई बाबांकडनं गिफ्ट होती ही साडी, तुम्ही बघू शकताय। ही साडी पण माझ्या खूप क्लोज आहे आणि मला ही साडी खूप जास्त आवडते, खूप जास्त। जाणे पण त्या दिवशी मला पाहिलं होतं ह्या साडीवर, सगळे हेच म्हणत होते की वाव ही साडी खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, सगळे असंच म्हणत होते। तर ही माझी सगळ्यात आवडती साडी आता नेक्स्ट दाखवते ब्लॅक शेडची साडी आहे, ब्लॅक अँड गोल्डन। ही पण कांजीवरम साडी आहे, कांजीवरम काठ पदराच्या कॉटनच्या नेटच्या अशा साड्या आहेत माझ्याकडे सुती, म्हणजे मी जास्तीत जास्त तसेच पॅटर्न मला भेटले गिफ्ट म्हणूनच। आता तुम्हाला असं वाटत असेल की मी यातलं काय चॉईस केली आहे, मला असं वाटतच नाही की मी कोणती साडी यातली चॉईस केली आहे फक्त ओनली एंगेजमेंटची साडी आणि हळदीची साडी जी होती हळदीची ती मी चॉईस केली आहे। आणि ती लेव्हेंडर कलरची तुम्हाला दाखवली वेल्वेटची ती साडी मी चॉईस केली, अदरवाईज सगळ्या साड्या मला गिफ्टेड आहे फ्रेंड्स। तर ही साडी पण मला आई बाबांनी घेतली होती, तर आफ्टर मॅरेज ही साडी फर्स्ट संक्रांतीची साडी आहे माझी। आणि यावर मी हलव्याचे जे दागिने मिळतात ते मी घातले होते यावर, आणि माझा म्हणजे फोटोशूट केला होता, तर खूप सुंदर आहे ही साडी।
तुम्ही बघू शकता ही साडी पण गिफ्ट आहे, पण ही मी चॉईस केली होती आई बाबांसोबत मी गेली होती, पण तेव्हा मला माहितीच नव्हतं की माझ्यासाठी साडी घेणार आहेत म्हणून असं। तर हे गिफ्ट साडी आहे असं म्हणू शकतो, सरप्राईज साडी असं म्हणू शकतो आपण। तर ही मी माझ्या चॉईसची ऍक्च्युली, पण कांजीवरम पॅटर्न आहे हे पण। गोल्डन शेड साडीला खूप लुक देतं असं मला वाटतं, गोल्डन शेडच्या साड्या खूप सुंदर असतात। तर ही माझी ब्लॅक गोल्ड रंगाची ही साडी। नेक्स्ट साडी दाखवते, आणि याचं पदर पण असा ब्लॅकच आहे, असं गोल्डन वगैरे असं नाहीये, थोडस गोल्ड खाली येणार, बाकी असं ब्लॅकच शेड आहे याचा, असे असं गोल्ड येणार थोडा, आणि मग नंतर वरती थोडा ब्लॅकच आहे। तर ही साडी तुम्ही पाहिलेली फ्रेंड माझ्या लॉग मध्ये गणपतीच्या वेळेस तुम्ही ही साडी बघितली, तर ही साडी गिफ्टेड आहे। ही साडी माझ्या फ्रेंड्सने, माझ्या सोसायटीच्या फ्रेंड्सने मला डोहाडेच्या वेळेस गिफ्ट केलेली साडी आहे, तर त्यांना सगळ्यांना थँक यू। तर ही साडी तुम्ही ऑलरेडी बघितलेलीच आहे लॉग मध्ये। तर हा खूप सुंदर रंग आहे ऑरेंज आणि पिंक, मला काट खूप आवडली होती, आणि ही साडी ऊन सावली साडी आहे, तर थोडस शेड चेंज होताना तुम्हाला वाटेल पिंक ऑरेंज होते ही साडी। खूप सुंदर साडी आहे, याच्यामध्ये पॅट म्हणजे कलर आणि पदर तर खूप सुंदर आहे याचा, खूप सुंदर पदर आहे। तर ही आहे माझ्या फ्रेंड्सने दिलेलं हे मला गिफ्ट। नेक्स्ट साडी दाखवते, आता विचार करते ही दिवाळीला घालण्याचा। तर ही आहे माझं रक्षाबंधन गिफ्ट, माझे भाऊ आहेत एक आर्मी मध्ये, तर ही त्यांनी मला गिफ्ट केलेली ही साडी आहे। तर हे पॅटर्न सगळ्यात वेगळं आहे, मला असं वाटतं अशा कलर असे पॅटर्न माझ्याकडे नाहीच आहे। सगळ्यात जास्तीत जास्त कॉटनच्या वगैरे अशा काठाच्या कॉटनच्या, या मग आपल्या कांजीवरम साड्या सिल्क पॅटर्न मधल्या साड्या आहेत, पण हे पॅटर्न खूप वेगळं आहे फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताय खूप मऊ असं मऊ पॅटर्न आहे खूप जास्त, आणि किती सुंदर वर्क केलेला आहे। त्याचा जो काट आहे ग्रीन शेडचा आणि गुणे तुम्ही बघू शकता, गुणे किती सुंदर दिसतात। तर ही साडी पण मी लवकरच घालणार आहे, विचार करते ही साडी मी दिवाळीला घालू का लवकरच घालायचा प्रयत्न करणार आहे ही साडी। तर ही पण माझ्या भाऊने मला रक्षाबंधनला गिफ्ट केलेली साडी आहे, ही साडी पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर साडी आहे। याचं वर्क, याचं डायमंड आणि हा जो गोल्ड शेड आहे, गोल्ड कलर आणि ग्रीन शेड मध्ये मिक्सअप, खूप सुंदर रंग आहे ह्या साडीचा, पण थोडासा पिंकिश आणि मला असं वाटतं थोडं हलकासा अबोली मिक्स झालेला शेड आहे हा। तर आता नेक्स्ट साडी, ही साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे ऑलरेडी, ही साडी फ्रेंड्स ही साडी राजस्थानवरून घेतली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं। तर ही ती साडी आहे राजस्थानवरून घेतलेली, तर ही साडी पण खूप सुंदर आहे, ही माझ्या मम्माने मला गिफ्ट केलेली साडी आहे, गिफ्टेड साड्या आहेत माझ्याकडे खूप साऱ्या आणि दाखव ही साडी पण खूप सुंदर आहे, याचा पिकॉक वर्क आहे, मध्ये ब्ल्यू शेड आहे, पदर जो आहे तो असा आहे, ही साडी पण फार सुंदर आहे, आणि आठवण असते प्रत्येक जागेवरची। आता माझ्याकडे उटीची साडी आहे, ही राजस्थानची साडी आहे, ही दिल्लीची साडी आहे, आणि अशा बऱ्याच साड्या आहेत की त्या मी राजस्थानवरून माझ्यापर्यंत जियाजीने ती पण आणली, ती पण एक साडी आहे, असे बरेचसे पॅटर्न आहेत की ते बाहेरच्या स्टेटमधून माझ्याकडे आलेल्या आहेत ओनली। अजून साड्या दाखवते, देव यांनी घेतलेली साडी, देव यांनी घेतलेली ही साडी, ही पण गोल्डन शेड मध्ये आहे आणि पिकॉक ग्रीन शेड, पिकॉक आणि ग्रीन शेड, ही पण राजस्थानी साडी।
ही पण साडी मी लवकरच घालणार आहे फ्रेंड. तुम्ही बघू शकताय ही साडी पण खूप सुंदर आहे. आणि आजकाल मला असं वाटतं ट्रेंड चालू आहे गोल्डन शेडचा. खूप जण गोल्डन शेड मध्ये साड्या घालतात आणि मलाही घालायची लवकर, कारण माझ्याकडे तुम्ही बघितलं गोल्डन शेड मध्ये प्रॉपर पूर्णपणे गोल्डन शेड मध्ये नाहीये, तर ही गोल्डन शेड मध्ये साडी आहे. तर ही पण मी लवकर आवडीने घालणार आहे. तर हे आहे गोल्डन शेड मधली साडी. आणि एक अजून दाखवते तुम्हाला, माझ्या बहिणीकडे गिफ्ट आलेली साडी आहे. ही माझी मोठी बहीण आहे, तर ही तिने गिफ्ट केलेली साडी आहे. मी अजून ते पॅटर्न ओपन ही नाही केलंय, तुमच्या समोर डायरेक्ट ओपन करते मी ते. ओपन पण नाही केलेलं आहे. आणि ही साडी खूप सुंदर आहे, कारण तुम्हाला सांगते ह्या साडीतलं शेड बघा फ्रेंड. ही साडी बघा किती सुंदर आहे. ही साडी माझ्या मोठ्या सिस्टरने मला गिफ्ट केली आहे. ती रेड आणि ब्लॅक ती सेकंड नंबरच्या सिस्टरने गिफ्ट केलेली होती. आणि ही माझ्या मोठ्या बहिणीने गिफ्ट केलेली साडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आहे ह्या साडीचा. खूप सुंदर पॅटर्न आहे आणि खूप सुंदर रंग आहे ह्या साडीचा. आणि मस्त चिपकून आपण असं चेपून चापून नेसू ही साडी तशी आहे. आणि सिल्कीच पॅटर्न आहे त्याचं पण थोडंसं, पण शायनिंग खूप जास्त आहे ह्या साडीला, खूप जास्त आहे. तुम्हाला काठ वगैरे नाही दिसणार या साडीमध्ये, मला असं वाटतं काठ वगैरे नाही आहे. पण खूप सुंदर साडी आहे, इतकी शाईन आहे, इतकी शाईन आहे की इला तुम्ही पार्टी वेअर म्हणून पण नाईटला ही साडी घालू शकतात. ही अशी साडी. तर फ्रेंड्स इथे आहे माझी कॉटनची साडी, तुम्ही बघू शकताय. आणि ही तुम्ही बाई पण भारी ह्या लॉगमध्ये पाहिलेलीच आहे ही साडी आहे ती. ही मी घातलेली आहे ऑलरेडी. आणि ही भुसावळची साडी आहे कॉटनची. ही पण खूप सुंदर दिसते, मेहंदी रंगाची आहे आणि कॉटन आहे, तर खूप छान वाटते. अशा साड्या खूप छान वाटतात. आणि पदर पण खूप सुंदर आहे तिचा. आणि पिकॉक वर्क आहे यावर पण. पिकॉक म्हणजे पैठणी कॉटन साडी आहे असं आपण म्हणू शकतो ह्या साडीला, कारण याच्यावर पिकॉक वर्क आहे. आणि अशी साडी तर ही खूप सुंदर वाटते फ्रेंड. अजून दाखवते तुम्हाला, ही सिंपल साडी आहे, खूप सिंपल आहे. सिल्क काठाची साडी आहे, सिंपल आहे, प्लेन साडी आहे. अजून दाखवते, आता सिल्क साड्या दाखवते मी तुम्हाला. तर ही साडी मला म्हणजे ही सगळ्यात ओल्ड पॅटर्न आहे, ओल्ड साडी आहे. तुम्हाला आठवत असेल एक सिरियल यायचं, क्योंकि सास भी कभी बहू थी हे सिरियल यायचं. तर ह्या सिरियलमध्ये तुलसी हे जे मेन कॅरेक्टर होतं, असे तिचे पॅटर्न असायचे साडीचे. तर त्या टायमिंगला ही साडी ही माझ्या मम्माने मला दिली आहे. ऍक्च्युली तिने जास्त घातलीच नाही ही साडी, तर ही मला इतकी आवडायची, इतकी आवडायची. आणि तिने मला लगेच दिली की तू घाल, ही खूप सुंदर दिसेल तुला ही साडी. तर ही तुलसी ह्या कॅरेक्टरची ही साडी त्या टायमिंगला खूप फेमस होती. तेव्हा माझ्या डॅडने मम्माला खूप आवडीने ही साडी घेतली होती, तर तिने मोस्टली 3-4 वेळेसच ही साडी घातली आणि आमच्या सगळ्यांसाठीच ही अशा साड्या सांभाळून ठेवल्या होत्या. तर ही त्यातली एक साडी आहे आणि खूप सुंदर साडी. आणि हे ओल्ड पॅटर्न आहे ऑलरेडी. हे साडीचं पॅटर्न खूप सुंदर वाटतं. ही साडी मी अजून घातलेली नाहीये, पण मी लवकरच ही साडी पण घालणार आहे. तुम्ही बघू शकताय मला खूप आवडते ही साडी, पण लवकरच घालेल आता ही साडी. तर ही साडी पण मऊ आणि सिल्की पॅटर्न आहे. हे तुम्ही रेग्युलरली वगैरे पण असं म्हणजे कुठे लगेच फंक्शनला तुम्हाला जायचंय या काहीतरी कार्यक्रम असतात, बिल्डिंगमध्ये पण कार्यक्रम्स असतात, तर तेव्हा तुम्ही अशी झटपट अशी साडी नेसणारी ही साडी आहे. तर ही माझ्या मोठ्या सासऱ्यांनी मला ह्याच्या नेम सेरेमनीच्या वेळेस गिफ्ट केलेली साडी आहे. तर थँक्यू बाबा, त्यांनी खूप आवडीने ही साडी मला घेतलेली आहे. तर आता याचं मी ब्लाऊज शिवलंय, मी लवकरच आता ही साडी पण घालणार आहे. मस्त मरून रंगाची चॉकलेटी शेडमध्ये मस्त ही साडी अशी आहे.
आणि लवकर घालणारी म्हणजे झटपट नेसणारी ही साडी, म्हणजे पटकन घालू शकतो आणि लगेच इथे जायचं आपण, लगेच जाऊ शकतो. आणि मला अशाच साड्या जास्त आवडतात ज्या पटकन नेसल्या जातात. तर खूप पॅटर्न खूप सुंदर आहे त्याचं. आणि ही साडी एक दाखवते तुम्हाला, सिल्की साडी आहे ही पण येलो शेड मध्ये. तर ही साडी मला माझ्या मावशीने घेतलेली आहे, तर त्यांनी ही मला गिफ्ट केली होती, आता न्यासच्या टायमिंगलाच गिफ्ट केली आहे. सुंदर सिल्की पॅटर्न आहे आणि ही साडी पण मी घातलेली नाही अजून, लवकरच घालेन. आणि याच्यावर रेड कलरचं ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे, प्लेन येल्लो शेड आणि त्याच्यावर फक्त थोडंसं ना असं वर्क केलेलं आहे, असं गोंडे वगैरे असले की फार आवडतं मला, असं लटकण वगैरे असलं ना हे अशा साड्या खूप आवडतात. तर ही साडी पण लवकरच मी घालणार आहे, आपला रंग ऑलरेडी निखरून येतो अशा साड्यांनी. तर ही साडी पण मी लवकरच घालणार आहे फ्रेंड, खूपच सिल्की आणि ही पण अशी पटकन नेसणारी अशी साडी आहे. तर फ्रेंड्स इथे किती साड्या जमा झाल्या मी सांगू नाही शकते तुम्हाला, मी ऑलरेडी इतक्या साड्या आहेत माझ्याकडे हे पण मला आजच कळालंय. इथं ब्लॅक शेड ची साडी आहे ही, तर याच्यामध्ये रेड शेडची पण साडी आहे, दोघी पॅटर्न सेम आहे. ही पण साडी अशी आहे खूप सुंदर आहे, ही पण झटपट नेसणारी साडी आहे. खूप सुंदर वाटते ही साडी पण, लगेच लगेच घालू शकतो अशा ती साडी आहे. गिफ्टेड साड्याच आहे माझ्याकडे भरपूर जास्त. ही साडी बघू शकता तुम्ही, ही साडी पण खूप सुंदर आहे. ही साडी पण तुम्ही बघितलेली आहे अधिक मासच्या लॉग मध्ये, तर ही साडी मी तेव्हा घातली होती, तुम्ही बघू शकताय. ही साडी पण खूप सुंदर आहे, याचं जे काट आहे ना ते खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता काटच खूप सुंदर आहे, मला काट जास्त आवडतो ह्या साडीचा. तर अशी आहे ही साडी पण. तर अशा अजून साड्या आहेत बट त्या आता बस झालं, इतक्या आहेत साड्या. नेटची पण साडी आहे माझ्याकडे, पण ती आता याच्यामध्ये ठेवली गेलेली आहे, तर ती आता मी काढलीच नाही. आणि बाकी सिल्की पॅटर्न, कॉटन पॅटर्न, त्याच्यानंतर कांजीवरम पॅटर्न, काठपदराच्या पैठणी, त्याच्यानंतर सेमी पैठणी, अशा बऱ्याच साड्या आहेत माझ्याकडे, तुम्ही बघू शकताय. सिम्पल नेट वगैरे अशा म्हणजे प्रत्येक याचा पॅटर्न मी घेतलेला आहे. तर अशा आहेत माझ्या इतक्या साऱ्या साड्या. 9 दिवसाचे 9 रूप देवीचे, ही प्रत्येक साडीवर प्रत्येक रंगावर खूप सुंदर दिसते. तर माता राणीच्या पर्ववर मी तुम्हाला दाखवलेल्या ह्या सगळ्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्ही कमेंटच नाही करत आहात, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर ह्या अशा नवीन नवीन पद्धतीतले लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार. तर तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगला, तिथपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. जय माता दी.